या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक सूचक ट्विट केलेलं आहे. 27 ऑगस्टला चलो दापोली, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूया, महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्याचं स्मारक तोडूया असं ट्विट करत त्यांनी दापोलीच्या रिसॉर्टवरती 27 तारखेला हातोडा पडणार असल्याचं सूचक विधान केलंय. किरीट सोमय्या यांच्या ट्विटनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये असलेलं रिसॉर्ट आणि त्यासंदर्भात चलो दापोली, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूया असं ट्विट थेट किरीट सोमय्या आपल्या सोबत फोनलाईनवरती जोडले गेलेत. सोमय्याजी, तुमचं नवं ट्विट आणि त्यामुळे खळबळ माजली आहे, काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय? वास्तविकरित्या 31 जानेवारी 2022 हा रिसॉर्ट पाडण्याचा आदेश देण्यात आला. मागच्या महाराष्ट्र सरकारने तर अनिल परब आणि घोटाळ्यांच्या स्मारकांना संरक्षण दिलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे रिसॉर्ट पाडण्याचा आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. उद्या आम्ही जाणार, मार्च करणार आणि हे रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करा ही मागणी करणार. जो हातोडा घेऊन मी आधी गेलो होतो दापोली, तो हातोडा तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करणार की चला रिसॉर्ट तोडूया. बरं किरजी, आणि आणखी तुमच्या सोबत कोण कोण असणार आहे आणि कोणकोणते अधिकारी? खरंच उद्या तोडक कारवाई होणार आहे का या रिसॉर्ट वरती? आता मुख्यमंत्र्यांचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आहे, त्याची प्रत आम्ही घेऊन जाणार. जसं मिलिंद नार्वेकरचा बंगला त्यांनी स्वतः पाडला, असा अनिल परबनी स्वतःचा हे महाविकास आघाडीचा घोटाळ्यांचं स्मारक त्यांनी स्वतः पाडण्याची सुरुवात केली तर धन्य आहे. अन्यथा जनतेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार रिसॉर्ट तोडा. बरं किरीट सोमय्याजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. स्वतः किरीट सोमय्या उद्या दापोलीमध्ये जाणार आहेत आणि अनिल परब यांच्या रिसॉर्टवरती जी तोडक कारवाई होणार आहे त्यासाठी किरीट सोमय्या स्वतः उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यामुळे दापोलीच्या रिसॉर्टवरती, अनिल परब यांचं हे रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टवरती 27 तारखेला तोडक कारवाई होणार, हातोडा चालणार असं ट्विट किरीट सोमय्या यांचं.